अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनय चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील श्रीरामपेठ मधील रहिवाशी सतीश रमेश तुळसकर यांची दुचाकी अज्ञात इसमाने पेटवून दिल्याची घटना काल रात्री 2:30 घडली आहे। याआधी देखील त्यांची एक दुचाकी चोरीला गेल्याचे त्यांचे म्हणणे असून त्याबद्दलची तक्रार देखील जामनेर पोलीस स्टेशनला करण्यात आली होती, परंतु अद्यापही त्याची दखल जामनेर पोलिसांनी घेतली नसल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। तसेच त्यांच्या भागात पोलीस गस्तीची गाडी ही कधी फिरकत नसल्याचे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले आहेत। जामनेर रात्री 2:30 गाडी पेटवली गेली आहे। शेजारचे काही आम्ही घरवाले यांना गाडी रात्री 2:30 गाडी विझवलेली आहे। माझी इथली दरख्वास्त आहे की बुवा पोलीस स्टेशन व्हायला कारवाई किंवा 2:30 आमच्याकडे पोलीस स्टेशनची गाडी येतच नाही, जिंदगीत बी येत नाही। पोलीसवाले दोनले काय 2:30 मागे बी माझी शाईन गाडी चोरी गेलेली आहे। त्या शाईन गाडीच्या चोरीबद्दल बी पोलीसवाल्यांना अजून बी तक्रार काही घेतलेली नाही। ही कोणती कोणती जुनी गाडी होती, जुनी गाडी घेतली, सेकंड गाडी घेतली, त्या सेकंड गाडीला बी कोणी जाळून सांग खाक करून टाकली। याच्यामध्ये एवढी माझी अपेक्षा आहे की बुवा माझ्या गाडीची शाईन गाडी गेली आहे, त्याच्यामुळे ही गाडीसुद्धा माझी गेली आहे, तर मला काही ना काही बुवा मदत मिळावी अशी मी अपेक्षा करतो। पुन्हा भेटून तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।